लहान मुलं इथं एसटीनी वांबुर्ले इथं शाळेमध्ये येतात. आज सकाळी त्यांची एसटी आली नाही. किती वेळ झालं स्टँडवर थांबलं की आमची एसटी येईल, पण मात्र त्यांना नेहलं एसटीने. कारण त्यांची एसटी लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या बहिणींना देखील बळजबरी करून तिथं न्यायचं त्या ठिकाणी घाट घातलेला आहे. किती स्वतःच्या प्रसिद्धी करतात, स्वतःच्या राजकीय फायदा करतात, राज्याला वेठीत धरण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ही बस चालू आहे, बंद का नाही केली तर धक्का मारायला लागतो. म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून बस चालू आहे. अशी अवस्था आहे की स्वतःच्या राजकीय फायद्याकरता योजनेची प्रसिद्धी करण्याकरता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. राज्य शासनाच्या मालकीच्या महामंडळाच्या बसेस आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्याच्या कार्यक्रमाकरता इथं सरकारने लावलेल्या आहेत. आणि दुर्दैव असं आहे की सगळी लहान लहान मुलं इथं एसटीनी वांबुर्ले इथं शाळेमध्ये येतात. आज सकाळी त्यांची एसटी आली नाही. रिक्षा करून पैसेवाल्या आणि आता बिचाऱ्या किती वेळ झालं स्टँडवर थांबल्यात की आमची एसटी येईल, पण मात्र त्यांना नेहलं एसटीने. कारण त्यांची एसटी लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या बहिणींना देखील बळजबरी करून तिथं न्यायचं त्या ठिकाणी घाट घातलेलं आहे. हे या महाराष्ट्राची अत्यंत भयानक वास्तवता आहे. किती स्वतःच्या प्रसिद्धी करतात, स्वतःच्या राजकीय फायदा करतात, राज्याला वेठीत धरण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. लंडन मुलांना जायला एसट्या नाहीत आणि मात्र स्वतःचे पाठ फोपट कार्यक्रम करायचा सपाटा लावलाय. सकाळी मी काही ठिकाणी बघितलं एसट्यात बायका 6 वाजल्यापासून बिचाऱ्यांना त्यांना वाटतं की आपण जर शिर्डीला गेलो नाही तर आपल्याला योजना मिळणार नाही अशा भीतीनं तलाठी ग्रामसेवक सगळे कामाला लावलेले आहेत. सगळ्यांनी कामं धंदे सोडायचे आणि यांच्या सभेला त्या ठिकाणी जाण्याचे कार्यक्रम आहेत. हे या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी खरं मी इथं सांगू इच्छितो की बास करा, मागं देखील शासन आपल्या दारी. तुमच्या प्रसिद्धी करता इथं राज्यातल्या जनतेला लहान मुलांसकट महिलांना तुमच्या बहिणींना त्या ठिकाणी वेठीत धरायचं बंद करा आणि चांगल्या पद्धतीनं राज्य कारभार चालवायला शिका. तशी तुम्ही जीड म्हणे त्यात शिका.